नमस्कार मंडळी, शेतकरी बंधूंनो नमस्कार. कृषीदर्शन कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, सकस, दर्जेदार आणि विशेषतः विषमुक्त अन्नधान्याची निर्मिती करायची असेल तर सेंद्रिय शेतीपासून पर्याय नाही. किंबहुना सेंद्रिय शेती ही काळाची गरज बनलेली आहे. निसर्गत जी काही साधनसामुग्री उपलब्ध असते त्यापासून केलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती अशी संकल्पना आहे. परंतु मंडळी, हीच सेंद्रिय शेती करताना याच निसर्गाच्या नियमाप्रमाणे या सेंद्रिय शेतीतील पिकांवर विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव हा होतच असतो. हाच प्रादुर्भाव जर रोखायचा असेल आणि या किडींचं व्यवस्थापन करायचं हेच आपल्याला आजच्या कार्यक्रमात जाणून घ्यायचं आहे. आणि त्यासाठीच आजच्या कार्यक्रमात आपण विषयाचं आयोजन केलेलं आहे, सेंद्रिय शेतीमध्ये कीड व्यवस्थापन. मंडळी, सेंद्रिय शेतीमध्ये कीड व्यवस्थापन या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मान्यवरांना आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे, सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो. आपल्याकडे आलेले आहेत अंकुर ढाणे सर. ढाणे सर, तुमचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. नमस्कार. अंकुर ढाणे सर हे पालघर येथील कृषी संशोधन केंद्रामध्ये कनिष्ठ कीटकशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत आणि ते आपल्याला या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. सर, आपला आजचा विषय आहे सेंद्रिय शेतीमध्ये कीड व्यवस्थापन. परंतु मुळात मला असं सांगा की सेंद्रिय शेती म्हणजे नेमकं काय? आपण एक वाढती लोकसंख्येची गरज लक्षात घेता 1965 साली भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात झाली आणि ती हरित क्रांतीची सुरुवात झाली ती गावामध्ये आपण संकरित वाणांना सुरुवात झाली त्याची. ज्यावेळेला संकरित वाणांचं आपण लागवड करायला सुरुवात केली त्यावेळेला संकरित वाणांचं एक उत्पादन क्षमता त्यांची प्रचंड मोठी आहे. तर प्रचंड उत्पादन क्षमतेसाठी आपल्याला त्याला जी लागणारी वाढीसाठी पोषक जी अन्नद्रव्य आहेत तर त्यासाठी आपल्याला कृषी रासायनिक खतांची निविष्ठा आपल्याला वापरणं स्थित त्यासाठी आवश्यक होतं जास्त उत्पादनासाठी. आणि ज्यावेळेला संकरित वाण येतात हे बऱ्याच अंशी संकर असल्यामुळं बऱ्याच वेळेला ते किडकिडा रोगांमध्ये त्यांची बळी पडण्याचं त्यांचं प्रमाणही जास्त असतं. तर मग रासायनिक खतं, रासायनिक निविष्ठा, रासायनिक कीटकनाशकं अशा निविष्ठांचे त्याला जोड होत गेली आणि आता आपण अन्नधान्याच्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झालेलो आहोत. तर हा जो मधला जो संशोधनाअंतर्गत आपण जी प्रगती मिळवली या मागच्या 50 वर्षाच्या 60 वर्षाच्या काळामध्ये तर त्यावेळेला ह्या सगळ्या रासायनिक निविष्ठांचे काही दुष्परिणामसुद्धा आपल्याला समोर यायला लागले. आता हे दुष्परिणाम जे आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत आहेत, मानवी जीवनाशी निगडीत आहेत, त्यामुळे त्याच्यावरती आपल्याला विचार करणं ही काळाची गरज ठरली. तर त्यानंतर काही एकात्मिक पीक व्यवस्थापन पद्धती आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन अशा संकल्पनाही पुढे आल्या. पण एकात्मिक कीड व्यवस्थापन जर असेल किंवा एकात्मिक पीक व्यवस्थापन पद्धती त्याच्यामध्ये सुद्धा रासायनिक निविष्ठांचा वापर केला जात होता. तर आता त्याचेही दुष्परिणाम काही त्याचे परिणाम चांगल्या परिणामांबरोबर त्याचे काही दुष्परिणामसुद्धा आपल्याला लक्षात यायला लागले. आणि सगळ्यात शेवटी आता अलीकडच्या काळामध्ये आपल्याला सेंद्रिय शेती म्हणजे विषमुक्त शेतीच्या दृष्टीनं आपण विचार करायला लागलो आणि त्यातूनच आपल्याला पुढे सेंद्रिय शेतीची संकल्पना पुढे आली. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणात अन्नधान्याची निर्मिती करणं गरजेचं होतं आणि त्यासाठीच मोठ्या प्रमाणात निविष्ठांचा वापर सुरू झाला. याच्यामध्ये रासायनिक निविष्ठ असतील म्हणजे कीटकनाशक असतील किंवा खतं असतील त्याचा अतिरेक वाढत गेला आणि त्यामुळे ही शेती विषयुक्त बनली. आता ही शेती विषमुक्त बनवण्यासाठी सेंद्रिय शेती गरजेची बनलेली आहे. परंतु सर, मला असं सांगा की सेंद्रिय शेतीमध्ये जे कीड व्यवस्थापन आपण करतो ते कीड व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन याच्यामध्ये नेमका काय फरक आहे? आपण जसं बघितलं की एकात्मिक कीड व्यवस्थापन याच्यामध्ये नावातच सर्व काही आहे. याच्यामध्ये ज्या उपलब्ध कीड व्यवस्थापनाच्या पद्धती आहेत ज्याच्यामध्ये मशागती पद्धती आहेत, भौतिक पद्धतीनं सुद्धा कीड नियंत्रण केलं जातं, त्यानंतर जैविक कीड नियंत्रण जो आता येऊ घातलेला आणि चालू असलेला अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे सर्वांच्या, आणि त्यानंतर तरीसुद्धा या सर्व घटकांचा वापर करून कीड व्यवस्थापनाच्या पद्धतींचा वापर करून जरी कीडीचा जर प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये शेतामध्ये जर दिसत असेल तर शेवटचा पर्याय म्हणून आपण रासायनिक निविष्ठांचा वापर अशा ज्या उपलब्ध सर्व कीड व्यवस्थापन पद्धतींचा वापर म्हणजे एकात्मिक कीड व्यवस्थापन. आणि जे सेंद्रिय शेतीमध्ये जे आपण सेंद्रिय पद्धतीनं व्यवस्थापन करतोय तर त्याच्यामध्ये आपण रासायनिक ज्या निविष्ठ आहेत त्यांचा आपण वापर टाळतोय. त्याच्यामध्ये पूर्ण पर्यावरणपूरक ज्या कीड व्यवस्थापनाच्या पद्धती आहेत त्यांचा अंतर्भाव करून म्हणजे ज्याच्यामध्ये मित्र कीटक पण येतात, त्यानंतर भौतिक पद्धतींचा वापर आहे, त्यानंतर प्रतिकारक वाण आहेत, तर अशा सर्व पद्धतींचा वापर आपण सेंद्रिय शेतीमध्ये करतोय. पर्यावरणपूरक आहेत आणि त्याच्याबरोबर जी मानवी साखळी जी तर त्याला कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम होऊ नयेत हा त्याच्यामागचा
अर्थ आहे. म्हणजे सेंद्रिय शेतीमध्ये जर आपल्याला कीड नियंत्रण करायचं असेल तर पर्यावरणपूरक पद्धती ज्या आहेत आपल्या बरोबर त्याचा वापर आपण जास्त प्रमाणात करतो आहोत. परंतु अशा प्रकारे सेंद्रिय शेतीमध्ये जेव्हा किडींचं नियंत्रण आपण करतो त्याची मूलभूत तत्व नेमकी कोणती आहेत? आता कीड नियंत्रण सेंद्रिय शेतीमधलं जर कीड नियंत्रण हे बाकीच्या सर्व कीड नियंत्रणाच्या पद्धतींपेक्षा वेगळं आहे. कशा अशा दृष्टीनं की त्यामध्ये आपण व्यवस्थापन म्हणतोय, नियंत्रण म्हणत नाही. व्यवस्थापन कशा प्रकारचं? व्यवस्थापन म्हणजे सुरुवातीला किडीचं पहिल्यापासून म्हणजे ज्यावेळेला मी शेताची मशागत करतोय तिथपासून ते पिकाच्या काढणीपर्यंतच्या वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या पद्धतींचा पर्यावरणपूरक पद्धतींचा याच्यामध्ये समावेश होतोय. म्हणजे याच्यात व्यवस्थापन आपण अशासाठी अशा दृष्टीनं म्हणतोय की किडीचा प्रादुर्भावच होऊ नये म्हणून आपण सुरुवातीपासूनच त्याच्या उपाययोजना करतोय. त्याच्यामध्ये पहिली जी मूलभूत घटक आहे सेंद्रिय शेतीचा त्याच्यामध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे प्रतिबंध. म्हणजे पीक लावण्याच्या अगोदरच बाबा ते शेतामध्ये लागवड केल्यानंतर किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण प्रतिबंधात्मक सुरुवातीलाच काही उपाययोजना करायच्या की ज्याच्यामध्ये आपण कीड प्रतिकारक किंवा प्रतिकारक्षम वाणांचा टॉलरंट व्हरायटी किंवा रेजिस्टंट व्हरायटी जे आपण म्हणतो तर त्यांचा आपण वापर करायचा आहे. म्हणजे जसं भेंडीमध्ये जर आपण बघितलं तर हळद्या रोग पडतो की जे पानांवरती पांढऱ्या माशीच्या मुळे हा रोग मोठ्या प्रमाणावरती पसरतो तर पहिल्यांदा पांढऱ्या माशीला प्रतिकारक वाण कुठलं आहे तर परभणी क्रांती आहे. तर अशा प्रतिकारक किंवा प्रतिकारक्षम वाणांचा वापर करायचा की जे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून करू शकतो. दुसरं जे सेंद्रिय शेतीमधलं जे तत्व आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला लागवड केल्यानंतर पिकाची लागवड केल्यानंतर तो प्रादुर्भाव आपल्याला टाळायचा आहे. तर ते टाळण्यासाठी आपण काही सापळा पिकांचा म्हणजे प्रादुर्भाव होऊच नाही म्हणून आपण सापळा पिकांचा वापर त्याच्यामध्ये करू शकतो. तर सापळा पिकंसुद्धा आपल्याला मुख्य पिकाला किडींपासून प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला मदत करत असतात. तिसरा जो मूलभूत घटक आहे याच्यामध्ये की ज्याच्यामध्ये आपण किडींचं सर्वेक्षण करतो. किडींचं सर्वेक्षण म्हणजे बाबा माझ्या शेतामध्ये किडीचा प्रादुर्भाव आहे का, असेल तर कोणत्या किडीचा प्रादुर्भाव आहे आणि त्याचं प्रमाण किती आहे. आता हे कशासाठी जाणून घेणं गरजेचं आहे की ज्याच्यावरती आपण नियंत्रणाच्या उपाययोजना आपण ठरवू शकतो एका ठराविक लेवल. म्हणजे जसं आर्थिक नुकसान संकेत पातळी म्हणून एक संकल्पना आहे कीटकशास्त्रामध्ये की त्या आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या वरती जर किडीचा प्रादुर्भाव होत असेल तरच आपल्याला व्यवस्थापनाच्या उपाययोजना अवलंबवायच्या असतात. तर त्यासाठी किडीचं सर्वेक्षण अतिशय महत्त्वाचं आहे. ज्याच्यामध्ये आपण प्रकाश सापळे आहेत किंवा चिकट सापळे आहेत तर त्यांचा आपण वापर करू शकतो. आणि सर्वात शेवटची जी संकल्पना आहे ती कीड व्यवस्थापन. मूलभूत जे तत्व आहे ते कीड व्यवस्थापनाचं की ज्याच्यामध्ये हे सर्व गोष्टी केल्यानंतर सुद्धा जर पिकामध्ये आपल्याला किडीचा प्रादुर्भाव जर दिसत असेल तर जैविक कीड नियंत्रणाचे जे विविध घटक आहेत सेंद्रिय पीक उत्पादनासाठीचे तर त्यांचा आपण वापर करू शकतो. ज्याच्यामध्ये मित्र कीटक आहेत, मित्र बुरशी आहेत, काही मित्र सूत्रकृमीसुद्धा आहेत की जे आपण कीड नियंत्रण आपण चांगल्या प्रकारे वापरू शकतो. आणि याच्या व्यतिरिक्त काही जैविक कीटकनाशकं पण आहेत की जी वनस्पतींवर अर्कांवरती आधारित आहेत, त्यांच्या तेलांवरती आधारित आहेत. तर अशा कीटकनाशकांचा सुद्धा आपण या व्यवस्थापनामध्ये वापर करू शकतो. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की किडींचं जेव्हा नियंत्रण आपण सेंद्रिय पद्धतीने करतो तेव्हा जी काही मूलभूत तत्व आहेत त्याच्यामध्ये उत्कृष्ट जातीच्या वाणांचा वापर करणं किंवा सापळा पद्धतीचा वापर करणं या किडींचं नियंत्रण करण्यासाठी किंवा किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करणं या सगळ्या गोष्टी तर महत्वाच्या आहेत. परंतु सर, हे नियंत्रण करताना किडींचं सर्वेक्षण आणि किडींची ओळख ही देखील महत्वाची असते. तर त्या संदर्भात आपण काय सांगाल? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे कारण बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती असतं की भरपूर शेतामध्ये जर आपण सहज फेरफटका जरी मारला तरी आपल्याला बऱ्याच प्रकारचे किडे कीटक आपल्याला दिसत असतात. वेगवेगळ्या जातींचे असतात, वेगवेगळ्या प्रकारातील कीटक आपल्याला बघायला मिळतात. पण यातले माझ्या कुठलं मी पीक लावलेलं आहे त्याच्यावरती येणाऱ्या मुख्य किडी, आता बऱ्याचशा किडी ज्या आहेत ना ह्या काही याला पिकासाठी पिकांमध्ये काही प्रमुख किडी म्हणून येतात त्या. जसं भातामध्ये जर बघितलं तर पिवळा खोडकिडा जो फक्त भात पिकावरतीच येतो, तो दुसऱ्या कुठल्याही पिकांवरती येत नाही, वैशिष्ट्यपूर्ण एकदम असा आहे. त्यानंतर रस शोषणाऱ्या किडे आहेत की ज्या भाजीपाला पिकांवरती मोठ्या प्रमाणावरती त्यांचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे आपण कुठलं पीक लावतोय त्याच्यावरती कुठल्या किडी येणार आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला त्या किडींची ओळख असणं महत्त्वाचं आहे. आणि त्याबरोबर येणारा प्रत्येक किडाच आपल्याला नुकसानकारक आहे अशी गोष्ट नसते. बऱ्याच वेळा काही कीटक आपल्याला मित्र कीटक म्हणून सुद्धा आपण त्यांचा वापर करत असतो जे कीड नियंत्रणामध्ये आपल्याला मदत करत असतात. त्यामुळे येणारं कुठलं पीक लावलेलं आहे त्याच्यावरती कुठल्या किडीचा प्रादुर्भाव होणार आहे आणि त्यातले शत्रू कीड कुठले आणि आपल्याला मदत करणारे मित्र कीटक कोणते यांचं माहिती असणं गरजेचं आहे. आता हे कधी शक्य आहे की ज्यावेळेला मी शेतामध्ये जाऊन माझ्या पिकाचं निरीक्षण करेल, सर्वेक्षण करेल, त्यामुळे सर्वेक्षणाचं सुद्धा महत्त्व याच्यामध्ये अतिशय अनन्यसाधारण आहे. आता सर्वेक्षण आहे एवढ्यासाठी की सर्वेक्षणाचे आपल्याला दुहेरी फायदे आहेत की सर्वेक्षणाचा एक उपयोग होतो की मला माझ्या शेतामध्ये हे पीक लावलेलं आहे आणि त्याच्यावरती कुठल्या किडीचा प्रादुर्भाव आहे आणि किती प्रमाणात कीड आहे तर याची आपल्याला माहिती मिळते सर्वेक्षणाची. आणि दुसरं की सर्वेक्षणाचा आणखी आपण नियंत्रणासाठी सुद्धा आपण उपयोग करून घेऊ शकतो.
म्हणजे किडीचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी आणि त्याचं नियंत्रण असं दुहेरी फायदे आपल्याला सर्वेक्षणामुळे होत असतात. त्यामुळे पिकाच्या लागवडीमध्ये किडीची ओळख आणि त्याच्याबरोबर सर्वेक्षण या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. पण हे सर्वेक्षण किंवा ही जी किडींची ओळख आहे ती सर्वसामान्य शेतकऱ्यांनी कशी करावी नेमकी? आता याच्यासाठी सर्वेक्षणासाठी जे आपण वेगवेगळ्या पद्धती आहेत सर्वेक्षणाच्या की ज्याच्यामध्ये आपण सहज फेरपटका मारत असताना शेतामध्ये जातो त्यावेळेला ते पिकायची बारकाईने आपण निरीक्षण करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला किडी ज्या असतात की आपण सकाळच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला जर शेतामध्ये फटका मारला आपण फिरलो तर आपल्याला किडे बरेचसे पानांवरती झाडावरती आपल्याला बघायला मिळतात. दुपारच्या उन्हामध्ये ही कीड लपलेली असते, सावलीमध्ये जातात, ते जमिनीच्या भेगांमध्ये लपून बसतात. तर सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला जर आपण शेतामध्ये फेरपटका मारला तर आपल्याला कुठल्या किडी आहेत आपल्या याच्यामध्ये शेतामध्ये त्यांचा प्रादुर्भाव आपल्याला लक्षात येऊ शकतो, म्हणजे आपल्याला निरीक्षण आपण लक्षात येतं. याच्या व्यतिरिक्त सर्वेक्षणासाठी आपण चिकट सापळे आहेत, पिवळ्या रंगाचे किंवा निळ्या रंगाचे चिकट सापळे आहेत, तर त्यांचासुद्धा सर्वेक्षणामध्ये आपण वापर करू शकतो. शिवाय प्रकाश सापळे आहेत, लाईटच्याकडं कीटक आकर्षित होतात, तर अशा प्रकारच्या प्रकाश सापळ्यांचा सुद्धा आपण याच्या सर्वेक्षणासाठी वापरू करू शकतो. त्यानंतर आणखी आहेत की कामगंध सापळे, फेरोमोन ट्रॅप्स ज्याला म्हणतात, तर ते सुद्धा कीड सर्वेक्षणाचा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे अशा प्रकारे जर आपण किडीचं सर्वेक्षण आपल्या शेतामधलं केलं तर आपल्याला नियंत्रणाच्या उपाययोजना चांगल्या प्रकारे राबवता येतील. सर, सेंद्रिय पद्धतीने जेव्हा आपण कीड व्यवस्थापन करतो तेव्हा कोणकोणत्या घटकांचा या कीड व्यवस्थापनामध्ये समावेश होतो? आता सेंद्रिय शेती आहे की आपण सेंद्रिय शेतीमध्येच म्हणताना सुरुवातीला व्यवस्थापन म्हणतोय, म्हणजे जमिनीच्या मशागतीपासून त्याची सुरुवात होते. म्हणजे आपण बऱ्याच वेळा ऐकतो की ऑक्टोबरची हीट खूप पडते, ऑक्टोबरमध्ये तीव्र सूर्यप्रकाशाची तीव्रता ही प्रखर असते, तर त्यावेळेला जर आपण जमिनीची खोल नांगरट केली तर ती आपल्याला शेतीच्या वाढीसाठी पिकांच्या वाढीसाठी अतिशय महत्त्वाची असते. कारण त्यावेळेला कुठलंही म्हणजे ऑक्टोबरचीच हीट नाही तर ऑक्टोबर महिन्यातच नाही तर वर्षभर केव्हाही आपण ज्यावेळेला खोल नांगरट करत असतो किंवा कुळपणी करत असतो त्यावेळेला जमिनीमध्ये बरेचशा कीटक लपलेले असतात किंवा त्यांची सुप्तावस्थासुद्धा आपल्याला जमिनीमध्ये बघायला मिळतात. ज्यावेळेला आपण बऱ्याच वेळेला लक्षात येतं की नांगरट ज्यावेळेला करत असतो आपण त्यावेळेला त्याच्या मग आपल्याला पक्ष्यांचे थवे दिसतात. तर हे ते आहेत की जमिनीमध्ये लपलेले जे कीटक आहेत ते वेचून खातात आणि बरेचसे कीटक जे पक्ष्यांच्या वेचण्यातनं जे राहतात ते सूर्यप्रकाशाला उघडे होतात आणि सूर्यप्रकाशामुळे सुद्धा त्या सुप्तावस्था मरून जातात. त्यामुळे हे आपल्याला खोल नांगरटीमुळे आपल्याला हे सगळे कीटक नियंत्रण आपल्या अपरोक्ष, त्याच्यासाठी खूप वेगळी काही मेहनत करण्याची गरज नाही, तर असं निसर्ग त्याचं नियंत्रण करत असतं. त्यानंतर दुसरी जी आहे की प्रतिकार, अगोदर म्हटलं तसं किडीला प्रतिकारक्षम किंवा प्रतिकारक वाणांचा आपल्याला वापर करायचा आहे. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा घटक त्याच्यामध्ये येतो की योग्य अंतरावरती आपल्याला पिकाची लागवड करायची. बऱ्याच वेळेला आपल्याला असं शेतामध्ये ज्यावेळेला आपण आम्ही सर्वेक्षणसाठी जात असतो त्यावेळेला लोकांची अशी संकल्पना मनामध्ये असते, धारणा असते की जास्त मी झाडं लावली म्हणजे मला जास्त उत्पादन मिळणार आहे. त्याच्या उलट आपण झाडांची संख्या जर प्रति चौरस मीटरमध्ये आपण जर मर्यादित करू ठेवू शकलो, म्हणजे जसं टोमॅटोचं जर आपल्याला लावायचं तर 60 सेंटीमीटर बाय 60 सेंटीमीटर अंतरावरती लावायचं आहे, किंवा वांगी असेल तर ते 75 किंवा 75 बाय 60 सेंटीमीटर अंतरावरती आपल्याला दोन झाडातल्या दोन ओळीतलं अंतर ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे जर आपण झाडांमधलं अंतर जर मर्यादित ठेवलं आणि झाडांच्या रोपांची संख्या जर आपण मर्यादित केली तर आपल्याला चांगल्या प्रकारे पिकाची वाढ निकोप होते आणि त्याच्याबरोबर आपल्याला किडींचा प्रादुर्भावसुद्धा आपल्याला कमी करता येतो. त्यामुळे योग्य अंतरावरती लागवडसुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. त्यानंतर पुढचा जो याच्यामध्ये घटक येतो की आपण वेगवेगळ्या जे सर्वेक्षणाच्या पद्धतीचा आपल्याला जसं प्रकाश सापळे आहेत, कामगंध सापळे, त्यांचा वापर करणं आणि त्यानंतर पुढं जे येते ती आपल्याला जैविक घटकं आहेत की ज्यांचा आपण कीड नियंत्रणामध्ये वापर करू शकतो, ज्याच्यामध्ये मित्र कीटक आहेत, लेडीबर्ड भोंगेरे आहेत, क्रायसोपरला आहे, कोळी आपल्या घरामध्ये जाळी विणणारा जो कोळी कोष्टी आहे तो सुद्धा आपला एक उत्तम मित्र कीटक आहे. तर त्याचं सुद्धा आपण या वेगवेगळ्या जे आपल्याला शेतकऱ्यांना माहिती नाही आहे, लोकांना माहिती नाही की हे आपल्याला कीड नियंत्रणामध्ये मदत करतात, तर अशा मित्र कीटकांचा आपण वापर करू शकतो. आता फक्त मित्र कीटकच नाही तर मित्र बुरशीसुद्धा आहेत, जसं बिवेरिया बॅसियाना आहे किंवा मेटारायझम मॅनोसोप्ली आहे, वोटिसिलम लेकानी, की ह्या मित्र बुरशीसुद्धा आपल्याला कीड नियंत्रणामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करू शकतात. मित्र बुरशींच्या बरोबर मित्र विषाणूसुद्धा आहेत, जसं याचे एन पी वे हरभरावरती घाटे अळी येते किंवा वाटाण्यावरती हिरव्या रंगाची अळी आपल्याला बघायला मिळते, तर या घाटे अळीच्या नियंत्रणासाठी याचे एन पी वे विषाणू आहे. किंवा सोयाबीनवरची जी पाणी खाणारी अळी की ज्याचा अलीकडच्या काळामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसतोय, तर ह्या किडीच्या नियंत्रणासाठी येणारी एस एल एन पी व्ही नावाचा एक विषाणू आहे, तर हे विषाणूसुद्धा आपल्याला कीड नियंत्रणामध्ये चांगल्या प्रकारे मदत करू शकतात. त्याच्याबरोबर मित्र सूत्रकृमी पण आहेत की जे किडींना मारतात आणि आपल्याला कीड नियंत्रणामध्ये मदत करत असतात. तर अशा वेगवेगळ्या विविध घटकांचा आपण वापर करून या जैविक कीड नियंत्रणामध्ये वापर करू शकतो. आता सेंद्रिय शेतीमधला आणखी एक अविभाज्य घटक आहे तो म्हणजे पक्षी थांबे.
आता जर आपण ज्यावेळेला आधुनिक शेतीच्या ज्यावेळेला आपण संकल्पना आपल्या प्रत्यक्षात राबवायला सुरुवात केली त्यावेळेला एक लक्षात आलं की मोठ्याच्या मोठी शेतं आपल्याला दिसली पण त्या बांधावरती शेताच्या बांधावरती असलेली झाडं लुप्त झालेली आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेला झाडं होती शेताच्या बांधांवरती तर त्याच्यावरती पक्षी बसत होते. ते पक्षी आपल्याला कीड नियंत्रणामध्ये वेचून आळ्या वेचून किंवा भुंगेरे वेचून आपल्याला कीड नियंत्रणामध्ये आपल्या पर्यावरणपूरक अशी ती शृंखला होती. तर ती झाडा बांधांवरची झाडं लुप्त झाल्यामुळे आपल्याला आता काय झाली गरज अशी आली की ते पक्षी आपल्या शेतात येण्यासे झालेले आहेत. तर ते जर पुन्हा आपल्याला शेतामध्ये आकर्षित जर करायचे असेल तर त्यांना बसण्याच्या जागा आपल्याला कराव्या लागतील. तर ही पक्षी थांबेची संकल्पना त्यानंच पुढे आलेली. तर पक्षी थांबे म्हणजे ज्या पिकाच्या उंचीपेक्षा मोठ्या झाडाच्या फांद्या वाळलेल्या फांद्या आपण शेतामध्ये उभ्या करून ठेवायच्या की ज्याच्याकरून पक्ष्याला बसण्यासाठी जागा उपलब्ध होईल. आणि ज्यावेळेला हे पक्षी आपल्या शेतामध्ये येतील तेव्हा पक्षी थांब्यांवरती बसतील त्यावेळेला ते आजूबाजू पिकावरती असलेल्या आळी असतील किंवा भुंगेर असतील तर त्यांना ते वेचून खाऊ शकतात. तर आता पक्षी थांबे कसे आहेत की वाळलेल्या फांद्या पण पिकापेक्षा उंचीच्या जास्त उंचीच्या वाळलेल्या फांद्या उभारू शकतो किंवा जुन्या काळचे जे आपले टी व्हीचे अँटेने होते इंग्रजी टी आकाराचे तर तशा प्रकारचे लाकडाचे अँटेने तयार करून सुद्धा आपण पक्षी थांबे शेतामध्ये तयार करू शकतो आणि पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी तो एक महत्त्वाचा पैलू आहे. आणि आपण जेव्हा असा विचार करतो सेंद्रिय शेतीच्या कीड व्यवस्थापनाचा जेव्हा आपण विचार करतो बरोबर निसर्गता अनेक प्रकारचे असे कीटक आहेत की जे पिकांसाठी मारक असतात परंतु याच निसर्गाने अशाही कीटकांचा काही जन्म दिलेला आहे की ते पिकांसाठी पोषक ठरतात किंवा तारक ठरतात बरोबर आणि त्या दृष्टीने प्रयत्न होणं गरजेचं आहे. परंतु सर मला असं सांगा की सेंद्रिय शेतीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा स्वच्छतेला शेतातील स्वच्छतेला देखील फार महत्व असतं. त्या संदर्भात आपण काय सांगा सेंद्रिय शेतीमध्ये शेताच्या एकूणच सर्व ज्या पीक उत्पादनाच्या पद्धती आहेत एकात्मिक पीक व्यवस्थापन पद्धती आहेत त्याच्यामध्ये शेताच्या स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता महत्त्व अशा दृष्टीनं की ज्यावेळेला पिकांमध्ये आपण ज्यावेळेला लागवड करतो त्यावेळेला काही दिवसांमध्ये आपल्याला बघायला मिळतं की पूर्ण गवतानं पूर्ण भरून जातं. तर ज्यावेळेला पिकं वाढत असतं गवत वाढत असतं त्यावेळेला पिकांबरोबरच त्या गवतांवरती सुद्धा बऱ्याचशा किडींचा प्रादुर्भाव होताना दिसत असतो. आणि बांधांवरती बांध जर आपले गवतानं भरलेले असेल तर त्याच्यावरती रोगकारक बुरशी असतील किंवा आपल्याला किडीला शेतामध्ये उपद्रव करणारे कीटक आहेत तर त्यांचा सुरुवातीला त्या गवतांवरती प्रादुर्भाव बांधावरती आपल्याला अनावश्यकता नाही तर त्याच्यावरती पहिल्यांदा त्यांची शृंखला चालू होते. आणि ज्यावेळेला मुख्य पीक ज्यावेळेला शेतामध्ये वाढत असतं त्याला त्याच्या वाढीबरोबर ह्या किडी बांधावरनं मुख्य शेतामध्ये प्रवेश करत असतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं आणि दुसरं आहे की ही जी तण आहेत ही मुख्य पिकाबरोबरती त्याच्या अन्नद्रव्यासाठी मुख्य पिकाबरोबरती स्पर्धा करतात. अन्नद्रव्य आहेत सूर्यप्रकाश आहे पाणी आहे या सगळ्यासाठी मुख्य पिकाबरोबर ही त्यांना अनावश्यक स्पर्धा करत असतात. त्यामुळं सेंद्रिय एकात्मिक पीक व्यवस्थापन पद्धती आणि सेंद्रिय शेती अशामध्ये शेताची स्वच्छता याला अतिशय महत्त्व आहे. या सेंद्रिय शेतीच्या संकल्पनेमध्ये सापळा पिकाला देखील खूप महत्त्व आहे. सापळा पीक म्हणजे काय? तर सापळा पीक जे आहे तर त्याच्यामध्ये आपण हे करतोय की रंगबिरंगी जी हंगामी फुलझाडं आहेत किंवा आपली जी पिकं आहेत वेगवेगळी जसे चवळी आहे मका आहे मोहरी आहे झेंडूची आहेत फुलझाडांमध्ये तर अशा पिकांचा आपण याच्यामध्ये वापर करतोय. तर सापळा पिकं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून किडींना आता आकर्षित करण्यासाठी मित्र कीटकांना आकर्षित करण्यासाठी यांचा फायदा होतोय. आता दुसरे काय की सापळा पिकं जी आहेत ते आपण शेताच्या मुख्य पिकाच्या बाजूने शेताच्या बांधांवरती आपण लावतोय ते तर त्यामुळे काय होतं की आपल्याला किडींना आकर्षित करण्यासाठी मित्र कीटकांना आकर्षित करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्याच्या व्यतिरिक्त ही जी सगळी फुलझाडं आहेत त्याच्यावरती मित्र कीटकांबरोबर इतर कीटकही जे आपल्याला शेतामध्ये नुकसान करतात ते सुद्धा या पिकांवरती प्रादुर्भाव करणारे कीटक ह्या पिकांवरती पहिल्यांदा आकर्षित होतात. त्यामुळं आपण आणि सापळा पिकांवरती आकर्षित झाल्यामुळे मित्र कीटक त्यांचं त्या सापळा पिकांवरतीच त्या कीटकांना नियंत्रित करतात त्यांचा अटकाव करतात त्यामुळे मुख्य पिकावरती त्याचा प्रादुर्भाव कमी होतो. आता दुसरं ज्यावेळेला मगाशी आपण सर्वेक्षणाबद्दल किडीच्या म्हणत होतो त्यावेळेला आपल्याला मुख्य शेतामध्ये सुद्धा प्रत्येक पीक बघण्याची गरज नाही आहे. आपण फक्त सापळा बांधावरच्या सापळा पिकांचं जरी निरीक्षण केलं तर त्याच्यावरती आपल्याला किडींच्या शृंखला आपल्याला किंवा वेगवेगळ्या येणाऱ्या किडी आहेत त्यांचा प्रादुर्भाव आपल्याला त्या सापळा पिकांवरती बघायला मिळतो. त्यामुळे कीड नियंत्रणामध्ये सापळा पिकांचं महत्त्व अतिशय अधोरेखित होतं याच्या या दृष्टीनं. आणि ज्यावेळेला आपल्याला ही जैविक कीड नियंत्रणाची शृंखला ज्यावेळेला आपल्याला जपायची असते त्यावेळेला तर मित्र कीटकांच्या वाढीसाठी ह्या सापळा पिकांना अतिशय महत्त्व आहे. पण जेव्हा सेंद्रिय शेतीचा आपण विचार करतो तेव्हा कामगंध सापळा ही देखील एक संकल्पना आहे. ही संकल्पना नेमकी काय आहे आणि त्याचा कीड नियंत्रणासाठी नेमका काय असा उपयोग होतो? कामगंध सापळे जे आहेत ते लिंग प्रलोभन म्हणून कार्य करतात. याच्यामध्ये एक प्रौढ कीटक आहे स्त्री असेल म्हणजे मादी कीटक असेल किंवा जे प्रौढ कीटक आहेत
तर त्या कीटकांना आकर्षित करणारे कीटक आहेत, तर त्यांना आकर्षित करण्यासाठी ह्या कामगंध सापळ्यांचा वापर केला जातो. आता कामगंध सापळ्यांचे सुद्धा जसं प्रकाश सापळे असतील किंवा तर त्यांचे ह्याचेसुद्धा कामगंध सापळ्याचेसुद्धा आपल्याला विविध उपयोग आहेत. म्हणजे जसं की किडींना आकर्षित करण्यासाठी सर्वेक्षणासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो आणि किडीच्या नियंत्रणासाठी सुद्धा त्याचा वापर होतो. आता कामगंध सापळे हे किडीला आकर्षित करण्यासाठी आहेत. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला असं लक्षात येतं की ते सापळे लावल्यानंतर आपल्याला ज्यावेळेला आपण सापळे लावतच असतो शेतामध्ये त्यावेळेलासुद्धा त्या सापळ्यांवरती किडी काही क्षणामध्ये आपल्याला आकर्षित होताना दिसतात. तर सर्वेक्षणासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो आणि नियंत्रणासाठी. म्हणजे भात पिकामध्ये आपण खोडकिडीचा जर विचार केला तर खोडकिडीसाठीचा कामगंध सापळा येतो. तर खोडकिडीचा कामगंध सापळा आपण हेक्टरी 4 किंवा 5 सापळे जर आपण लावले तर ते सर्वेक्षणासाठी मदत करतात. पण ती जर सापळ्यांची संख्या आपण वाढवली 20 जर नेली हेक्टरी तर ते आपल्याला कीड नियंत्रणासाठी आपल्याला मदत करत असते. आता कामगंध सापळे जे आहेत हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. म्हणजे त्या किडीलाच, म्हणजे भाताच्या खोडकिडीचा जर कामगंध सापळा आपण वापरला तर त्याच्यामध्ये फक्त भाताचा खोडकिडाच आकर्षित होतो, त्याच्यामध्ये दुसरे कुठलेही कीटक येत नाहीत. त्यामुळं आपले जे मुख्य ध्येय असलेली जी या किडीचं आपल्याला नियंत्रण करायचं आहे, ते कीड सोडून बाकीच्या किडींना कुठल्या किंवा पर्यावरणाला कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा त्याचा कुठलाही ऱ्हास होणार नाही, ह्या कामगंध सापळ्याचा हा मुख्य उपयोग आहे. त्यामुळे किडीचं नियंत्रण आणि सर्वेक्षण आणि नियंत्रणाच्या दुहेरी कामासाठी कामगंध सापळ्यांचा वापर केला जातो. म्हणजे कामगंध सापळ्यांच्या पद्धतीने प्रकाश जो सापळा आहे तो देखील पर्यावरणपूरक असा सापळा पद्धती आहे, ती नेमकी काय आहे? तर प्रकाश सापळे जे आहेत आपण बऱ्याच वेळेला रात्रीच्या वेळेला आपल्या घरामध्ये सुद्धा आपण ट्यूबलाईट ज्या लावत असतो, व्हरांड्यामध्ये लावत असतो, तर त्याला आपल्याला बऱ्याच वेळेला विविध कीटक आकर्षित झालेले दिसतात. तर महत्त्वाचं संकल्पना आहे, शास्त्रीय संकल्पना अशी आहे की कीटक हे प्रकाशाकडे आकर्षित होतात आणि नेमकं त्यांच्या ह्या गुणधर्माचा फायदा घेऊन आपण कीड नियंत्रणामध्ये ते तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. तर आता कामगंध सापळे एक साधी जर संकल्पना सांगायची म्हटलं तर हे एक असं आहे की एक कोणताही लाईटचा बल्ब, आता LED बल्ब बाजारामध्ये उपलब्ध आहेत, तर लाईटचा बल्ब आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला एक जाड पुट्टा आपल्याला लावायचा आहे आणि संध्याकाळच्या वेळेला अंधार पडतो, 6 किंवा 7 आपण तो लाईटचा बल्ब चालू करायचा आहे. चालू केल्यानंतर 2 ते 3 तासापर्यंतच आपल्याला तो लाईट चालू, रात्रभर चालू ठेवण्याची काही आवश्यकता नाही. तर संध्याकाळी अंधार पडताना 2 ते 3 तास जर आपण असा बल्ब चालू ठेवला तर त्या प्रकाशाकडे कीटक आकर्षित होतात. आता हे कीटक आकर्षित झाल्यानंतर प्रकाशाकडे आकर्षित होतात आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूला जो पुट्टा असतो त्याच्यावरती हे कीटक धडकतात आणि धडकून खाली त्याच्याखाली आपल्याला रॉकेल मिश्रित पाणी असलेलं एक गमिलं ठेवायचं आहे किंवा कीटकनाशक मिश्रित पाणी असलेलं, तर त्या गमिल्यामध्ये ते कीटक पडतात आणि मरतात. तर ह्याच्यामध्ये सुद्धा प्रकाश सापळ्यामध्ये सुद्धा आपल्याला किडीचं सर्वेक्षण सुद्धा करता येतं आणि त्याच्याबरोबर त्या गमिल्यामध्ये पडलेले जे कीटक आहेत त्याच्यावरून आपण ओळखू शकतो की मला आपल्याला जर किडीची ओळख असेल तर त्या गमिल्यामध्ये पडलेल्या गोळा झालेल्या कीटकांवरून आपण ओळखू शकतो की माझ्या शेतामध्ये कुठल्या किडीचा आता वावर दिसतोय आणि कुठल्या किडीचा भविष्यामध्ये प्रादुर्भाव होऊ शकतो आणि त्यानुसार आपण वेळेतच जागरूक होऊन आपण नियंत्रणाच्या उपाययोजना करू शकतो, त्याचं नियोजन करू शकतो आणि त्याचा अंमलबजावणी सुद्धा करू शकतो. सर, सेंद्रिय पद्धतीने जेव्हा किडींचं आपण व्यवस्थापन करतो तेव्हा जैविक कीड नियंत्रणाला देखील खूप महत्व आहे. जैविक कीड नियंत्रण म्हणजे नेमकं काय? त्याच अनुषंगाने निंबोळी अर्क जो आहे त्याचा देखील वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. बरोबर. तर तो नेमका कसा? जैविक सर्वप्रथम जैविक कीड नियंत्रण आहे की जे आपण निसर्गामध्ये असलेले उपलब्ध जे घटक आहेत त्यांचा आपण, म्हणजे जसं आपण मित्र कीटकांबद्दल आता बोललो किंवा वनस्पतीचे अर्क आहेत, तर त्यांचा ह्या नियंत्रणाच्या पद्धतींमध्ये आपण वापर करू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं जे आपण निंबोळयुक्त कीटकनाशकांबद्दल सर्वांना माहिती आहे की ज्याच्यामध्ये अझर डिटेक्टिव्ह नावाचं एक कीटकनाशक गुणधर्म असलेलं रसायन आहे की जे आपण कीड नियंत्रणामध्ये यशस्वी झालेलं आहे आणि आता सेंद्रिय शेतीमधलं ते आता अविभाज्य घटक बनलेलं आहे. एकात्मिक कीड व्यवस्थापनामधलं सुद्धा ते एक अविभाज्य घटक बनलेलं आहे. तर मित्र कीटक आहेत, मित्र बुरशी आहेत आणि ही जैविक कीटकनाशकं, तर ह्या सगळ्याचा अंतर्भाव जैविक कीड नियंत्रणामध्ये आपल्याला करता येतो आहे. आता जसं निंबोळीयुक्त कीटकनाशक आपण वापरतो आहे तसं दशपर्णी अर्कसुद्धा आहेत की ज्याच्यामध्ये सीताफळाचं पानं आहेत, निरगुडीची पानं आहेत किंवा पपईचा पाला आहे, तर त्यांचे अर्क काढून आपण कीड नियंत्रणामध्ये त्या अर्कांचा सुद्धा, झाडांचा पानांचा अर्क काढून आपण त्याचा कीड नियंत्रणामध्ये, ज्यांच्यामध्ये एक कीडनाशक गुणधर्म आहे तर अशा पानांचा अर्क काढून सुद्धा आपण शेतामध्ये फवारणीसाठी त्याचा वापर करत आहोत. सर, अगदी शेवटचा प्रश्न, आपल्या महाराष्ट्रातील जे शेतकरी हा कार्यक्रम बघतात त्या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीमधील कीड व्यवस्थापन या विषयाच्या अनुषंगाने अगदी थोडक्यात आपण काय टिप्स द्याल? महत्त्वाचं आहे की सेंद्रिय शेतीची संकल्पना आपण सर्वांनी सेंद्रिय शेती करत असताना समजून घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये एक माझा अनुभव मी थोडक्यामध्ये सांगतो की असं सर्वेक्षणासाठी आम्ही काही शेतांमध्ये फिरत होतो, भात शेतांमध्ये, तर त्यावेळेला एका शेतकऱ्या एका शेतामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव लक्षात आला. त्यांना शेतकऱ्याला विचारलं, संबंधित शेतकऱ्याला, की बाबा काय तर काय नियंत्रणाच्या काय उपाययोजना तुम्ही वापरलेल्या आहेत?
तर त्यामुळे मी सेंद्रिय शेती करतो म्हणून. तर म्हणलं हरकत नाही, तुम्ही सेंद्रिय शेती करत असाल तर सेंद्रिय शेतीचे काही नाही विषय तुम्ही वापरल्यात कीड नियंत्रणा खोडकिडीच्या नियंत्रणासाठी. तर ते म्हणे मी 4 किलो युरिया टाकलाय म्हणून. आता एक तर युरिया कीटकनाशक नाही आहे आणि दुसरं जर सेंद्रिय शेती आपण जर करत असाल तर त्याच्यामध्ये रासायनिक निविष्ठा आपण वापरत नाही. त्यामुळे पहिल्यांदा आपली संकल्पना सेंद्रिय शेती म्हणजे नक्की काय आहे ती संकल्पना आपली पहिल्यांदा त्याच्या समजून घेणं अतिशय महत्त्वाचे. आणि त्यानंतर सेंद्रिय शेती म्हणजे असं खूप जास्त मोठं तंत्रज्ञान असं काय नाही, तर आपल्याकडं जे उपलब्ध घटक आहेत म्हणजे माझ्याकडं काय काय उपलब्ध आहेत, माझ्याकडं गोमूत्र आहे, माझ्याकडं निंबोळी अर्क आहे, तर जे आपल्याकडे जे उपलब्ध घटक आहेत निसर्गतः उपलब्ध आहेत, किंवा माझ्याकडं एक स्थानिक वाण आहेत की जे किडींना आणि रोगांना चांगले प्रतिकारक्षम आहेत, प्रतिकारक आहेत, तर अशी वाण माझ्याकडे उपलब्ध आहेत. आणि त्यानंतर ह्या सगळ्या घटकांचा मी चांगल्या प्रकारे जर आपण माहिती करून घेतली तर आपण चांगल्या प्रकारे शेतामध्ये कीड नियंत्रण करून त्याचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करू शकतो आणि दर्जेदार उत्पादनसुद्धा मिळवू शकतो. आता स्थानिक वाणांचं महत्त्व एवढ्यासाठी की स्थानिक वाण हे आपल्या वातावरणामध्ये वाढीसाठी पूरक असतात आणि ते किडी नाही कमी प्रमाणामध्ये बळी पडत असतात. त्यामुळे स्थानिक संकरित वाणांनाऐवजी आपण स्थानिक वाणांना जर सेंद्रिय शेतीमध्ये जर आपण स्थान दिलं तर आपल्याला नक्की चांगल्या प्रतीचं उत्पादन आपण घेऊ शकतो. नक्कीच मंडळी, एकूणच सेंद्रिय पद्धतीने जेव्हा आपण शेती करतो आणि या शेतीमधील किडींचं व्यवस्थापन जर आपल्याला करायचं असेल तर या शेतीसाठी उत्कृष्ट वाणांची निवड करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे सेंद्रिय पद्धतीने किडींचं व्यवस्थापन करताना शेताची स्वच्छता राखणं महत्त्वाचं आहे. या शेतामध्ये विविध पद्धतीच्या किडींचा जो प्रादुर्भाव होतो तो प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रकाश सापळा असेल किंवा जैविक पद्धतीने कीड नियंत्रण असेल, लिंबोळी अर्काचा वापर असेल, दशपर्णी अर्काचा वापर असेल, अशा पद्धतीने निसर्गता जे काही उपलब्ध साधन सामुग्री आहे त्या पद्धतीने या किडींचं व्यवस्थापन जर आपण केलं तर नक्कीच सेंद्रिय शेती ही फायद्याची ठरू शकते. सर, आपण कार्यक्रमात सहभागी झालात, या विषयाच्या अनुषंगाने आमच्या शेतकरी बांधवांना सविस्तर असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल खुले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.